पलके न मुंदो सजनमा, काळजाचा ठाव घेणारं हे संगीत. शैलेंद्र, राष्ट्रीय पुरस्कार आणि आता जनतेच्या दरबारात संहिता भेटीला काय फिलिंग आहे? एक कसा मोकळा श्वास आपण घेतो ना, असा तसं फिलिंग आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण अगं, म्हणजे चित्रपटाचा प्रवास सुरू झाला तिथपासनं, ती अख्खी प्रोसेस त्याच्यानंतर फार डेडिकेशननी केली गेलेली प्रोसेस. जसं मी तुला मगाशी म्हणालो की ह्या संहिताच्या टीममध्ये जितके मेंबर्स होते त्या सगळ्या मेंबर्सनी जवळजवळ 1.25 वर्ष या चित्रपटावर काम केलेलं आहे, आणि मॅक्सिमम लोकांनी लिनियर काम केलं आहे, म्हणजे इतर काहीही न करता पूर्णपणे संहितावरती डेडिकेशननी काम केलेलं आहे. तर आफ्टर ऑल दॅट, एक ऑफकोर्स त्यानंतर नॅशनल अवॉर्डची बातमी आली आणि ते सगळं झालं, इट वॉज अ ग्रेट फिलिंग. पण तरीसुद्धा ते एक असतं की ते आता येऊ द्या, आता लोकांकडे येऊ द्या. एस्पेशली झालं काय की नॅशनल अवॉर्ड नंतर अनेक मंडळी विचारायला लागली की अरे हो, नॅशनल अवॉर्ड हे ते संहिता, पण ह्याचं संगीत, सिनेमा पाहायचा आहे, संगीत आहे. तर ऑफकोर्स काही टेक्निकल अडचणी प्रोडक्शनच्याही असतील, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. पण त्या सगळ्या नंतर आज हा चित्रपट लोकांसमोर येतोय, ह्यापेक्षा ग्रेट फिलिंग आत्ता तरी काहीच नाही आहे. की अख्ख्या सगळ्याच टीमला, ऑफकोर्स सगळ्यांच्या वतीने मी बोलतो की सगळ्या टीमलाच हे आज एक असं ग्रेट फिलिंग आहे की आम्ही बसून बघूच, पण सगळी माणसं बसून बघणार आहेत चित्रपट. तर ती पावती खरी आता महत्वाची आहे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. संहिताची गाणी जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा प्रत्येक गाणं एक मैफिल होऊन जाते, इतकं हे सुंदर आहे. एक मैफिलीचा सगळ्याला एक भास आहे, क्लासिकल टच आहे, दोन काळ तू दाखवलेले आहेत. तर हे सगळं या संगीताविषयी तू काय सांगशील, या प्रोसेसविषयी कशा पद्धतीने हे तयार झालंय याविषयी काय? अगं, कसं आहे ना की जवळजवळ 1.25 वर्षाची प्रोसेस, मी तुला म्हणालो तसं, त्याच्यात खूप काही रिसर्च साऊंडचा, कारण 1937 जवळजवळ काळ आहे. तर त्या काळातलं संगीत, तेव्हा ज्या मैफिली व्हायच्या त्या मैफिलींचा साऊंड काय असतो ह्याचा एक अभ्यास करावा लागला वेगळ्या पद्धतीने. टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे मी म्युझिक क्रिएट केलं, पण अनमोल भावे आमचा जो साऊंड डिझायनर आहे तो आणि मी बराच इंटरॅक्ट झालो ह्या दरम्यान. चॉईस ऑफ इन्स्ट्रुमेंट करताना सुद्धा, म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा स्क्रिप्ट नरेशन झालं, सगळं एक थॉट प्रोसेस काय असेल, काय कशा लाईनअपने आपण जाणार आहोत, हे सगळं ठरल्यानंतर एक ह्या गाण्यांमध्ये ऑर्केस्ट्रेशन काय करायचं. तर ॲक्च्युली आमचे जे दिग्दर्शक आहेत सुनील सर आणि सुमित्रा भावे, दे वर क्वाईट फोकस्ड अबाउट द स्क्रीन प्ले वॉज रेडी अगदी, म्हणजे त्यामुळे आमच्यासमोर जेव्हा ते वाचत होते तेव्हा आमच्यासमोर चित्रपट असा उभा राहत होता, म्हणजे आम्हाला दिसत होता चित्रपट जेव्हा ते वाचत होते. ही त्यांची फारच म्हणजे सुपर्ब क्वालिटी आहे, आणि क्लॅरिटी आहे, इतकी सुपर्ब क्वालिटी आहे की तुम्हाला चित्रपट अगदी फ्रेम टू फ्रेम इमॅजिनेशनमध्ये दिसत जातो. तर आम्ही अख्खी टीम होतो त्या रिडिंगला. तर त्याच्यानंतर खूप काही डिस्कशन झाली, हे झालं होतं साऊंड काय वापरावा. तर त्याच्यामध्ये त्यांची क्लॅरिटी एवढी होती की तिची गायिका आहे राजेश्वरी आपल्या फिल्ममधली, ती सेंटर पीस आहे, आणि तिच्या बाजूला अख्खे वादक आहेत, म्हणजे आणि 5 वादक आहेत, म्हणजे तबला आहे, हार्मोनियम आहे, सारंगी आहे, तानपूर आहे आणि स्वरमंडल आहे, असे अशी वाद्य आहेत. तर हे व्हिज्युअलमध्येच डिफाईन केलं गेलं असल्यामुळे तो साऊंड ॲज इज प्रोड्यूस करणं वॉज अ बिग चॅलेंज, म्हणजे आणि रादर तो तसाच प्रोड्यूस करावा हा आमचा सुरुवातीपासून हट्ट होता.
की आम्ही ठरवलं होतं की तो तीच वाद्य तितक्याच रियालिटीला तू साऊंड प्रोड्यूस करायचा, तितकीच वाद्य असतील आणि ऑफकोर्स व्हॉइस हे फायनल क्रीम ऑन द केक. पण ती प्रोसेस म्हणजे खूप इंटरेस्टिंग होती की आम्ही आधी एका व्हॉइसमध्ये रफ व्होकल्समध्ये ती गाणी केली. आणि एक तुला सांगतो फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ही जी गाणी आहेत ना या चित्रपटाची, हे थोडंसं टेक्निकल आहे पण ही गाणी क्लिकमध्ये नाही आहेत, वनगू आहेत. म्हणजे ऑर्केस्ट्रेशन सुद्धा वनगू आहे. ही गाणी म्हणजे आपण एक नॉर्मली क्लिक ट्रॅक रेग्युलर वापरला जातो हल्ली, एक टक 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 एक क्लिक ट्रॅक असतो, या गाण्यांना क्लिक ट्रॅक नाही. ही गाणी म्हणजे लय तबला डिक्टेट करतोय. रिहर्सल्स झाल्या गाण्याच्या, अनेक रिहर्सल्स झाल्या आणि आम्ही ट्रॅक रेकॉर्ड केला आणि त्या क्लिकवर नसलेल्या ट्रॅकवर आरतीताईंनी गायले. आरतीताईंचाच म्हणजे आवाज प्रश्नच नाही, माइंड ब्लोइंग आहे. पण तू ठरवलं होतंस का की आरतीताईच असणार आहेत? म्हणजे ते तुझ्या डोक्यात होतं का, सुमित्राताईंच्या होतं का, हे कुठून हाच विचार कसा आला? कसं झालं की ह्या गाण्यांना एकतर प्रचंड तयारीची गायकी हवी होती आणि दुसरं म्हणजे त्या आवाजामध्ये एक वेगळा ज्याला म्हणतो आपण एक इमोशनल क्वालिटी जी असायला लागते ती हवी होती. म्हणजे आपण अगदी बेगम अख्तर किंवा आपल्या शोभा गुरटू किंवा ही व्हॉइस क्वालिटी किंवा हे जे रेंडिशन आहे त्यांचं, जे प्युअर रेंडिशन असतं, म्हणजे आपण ही गाणी ऐकतो तेव्हा तो गाण्याचा अनुभव होतो. ते गाणं आपण बघ, बरेच वेळा गाणी आपण एन्जॉय करतो की एखादं गाणं आपण एन्जॉय करतो की क्या बात आहे, मजा येते. पण बरेच वेळा ना ही ह्या व्हॉइसेसमधली गाणी ऐकताना ना दे बिकम अन इमोशनल एक्सपिरियन्स. म्हणजे माझ्यासाठी ते थोडं वेगळं आहे, गुंतत जातो. हा, आपण इमोशनली त्याच्यात इन्वॉल्व होत जातो. ही इतकी ब्युटिफुल म्हणजे हिप्नॉटिक क्वालिटी आहे ही व्हॉइसची. तर डेफिनेटली आता विचार झाला तेव्हा आमच्या समोर अत्यंत क्लॅरिटी होती की ऑफकोर्स आरतीताईंनीच ही गाणी गावी. ऑफकोर्स म्हणजे सुमित्राताईंना तर अगदीच म्हणजे क्लॅरिटी होती आमच्या सगळ्यांपेक्षा जास्ती, कारण त्या म्हणजे अगदी तेव्हाच्या काळातल्या मैफिली वगैरे इतक्या त्यांनी जमा केल्या होत्या मला फक्त ऐकवण्यासाठी की व्हॉइसेस काय पद्धतीचे वेगळे वेगळे. ऑफकोर्स मी त्याच्यातलं बरंच काही आधी ऐकलेलं होतं कारण मी फार मॅड लिस्नर आहे, मी बरंच काही ऐकतो. म्हणजे बेगम अख्तर ते मायकल जॅक्सन सगळं ऐकतो, म्हणजे लोकांना मी वेडा वगैरे वाटतो. म्हणजे हे माझ्या बाबतीत आहे, हे जितूच्या बाबतीत आहे, आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही दोघंही तसेच आहोत. हे माझ्यावरती म्हणजे माझं कल्चर आहे तर त्याच्यामुळे ते तो रस्टिकनेस. आणि मुळात पॉइंट हा आहे की गाणं निघावं आणि इथे पोचावं अशा त्या सिच्युएशन आहेत. म्हणजे ऑडियन्सच्या इथे तर ते पोचेलच, पण मिलिंद जो फिल्म मध्ये तिचं गाणं ऐकून तिच्या प्रेमात पडतो, गुंतत जातो. ऍक्च्युली त्या लेयर्स आहेत आणि ज्या लेयर्सनी तो आत शिरत जातो त्या लेयर्सनी एक 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 गाणं उलगडत जातं आणि जिथे त्यांचं शेवटी एक ज्याला म्हणतो आपण एक वेगळी नोट लागते. मी आता फारच बोलत नाही कारण चित्रपट लोकांनी येऊन बघावा अशी माझी खूप इच्छा आहे, पण एक वेगळी एक इमोशनल नोट लागते तिथे. क्या यही था जुर्म म्हणून एक वेगळं गाणं त्या फिल्ममध्ये येतं आणि ते फार एका वेगळ्या झोनमध्ये तुम्हाला घेऊन जातं. तर ते जशी गोष्ट उलगडते तसे त्याचे शब्द उलगडत आहेत, तसा त्याचा एक एक राग उलगडतोय, तसा कथेतूनच समोर येत जातं. आणि एक शेवटी आम्ही एक भैरवी केलेली आहे तर ते सगळंच आहे. म्हणजे तो असा अख्खा विणलेला एक विणलेलं जाळं आहे, ते प्रॉपरली विणलेलं जाळं आहे. ते ऑफकोर्स कथानकात म्हणजे सुनील सर सुमित्राताईंकडनं लिखाणातूनच आलेलं आहे, आम्ही फक्त ते विणायचं काम केलेलं आहे.
पण येस म्हणजे ही क्लॅरिटी होती. तर मग या सगळ्या याच्यात तुला आरतीताई ऑफकोर्स म्हणजे आमचं तिघांचं युनानिमस डिसिजन होतं की आरतीताईंनीच हे गावं. आणि आम्ही वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्ही जेव्हा आरतीताईंना विचारलं की अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं आम्ही करतोय तर तुम्ही प्लीज घाल का, म्हणजे कारण ते खूपच सिनियर आहेत तर त्यांच्यामुळे त्यांच्याशी बोलताना सुद्धा आम्हाला थोडं जरा. पण नंतर एक लक्षात येतं की त्या जितक्या आपल्याला अशा सिनियर आणि अशा वाटतात तितक्याच त्या सुंदर आहेत, तितक्याच त्या अप्रतिम आहेत, तितक्याच त्या तुमच्या सगळ्यामध्ये मिसळून तुमच्याबरोबर काम करतात. त्यांच्या सिनियरिटीचा त्या कुठेही फील येऊनच देत नाहीत. समोरच्या माणसाला एवढं कम्फर्टेबल करतात काम करताना की कुठेही आपल्याला असं वाटतच नाही की आपण एका स्टॉलवर्ट सिंगर बरोबर काम करतोय. सो ऑल दीज क्वालिटीज पुट टुगेदर आरतीताई वॉज द बेस्ट चॉईस फॉर द. आणि काय शेवटी झालंच, पलकेना मुंदूला राष्ट्रीय पुरस्कार आरतीताईंचा दुसरा आलाय सर, सेकंड नॅशनल वाटतं. मी त्यांना म्हणालो त्या दिवशी की मी म्हटलं की दुसरा आला तुमचा, आता म्हटलं मी तुमच्याकडनं परत परत गाणी घेऊन येणार कारण तुमचा तिसरा हॅट्रिक वेटिंग आहे. पण ती माझ्यामुळे व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे. क्या बात, क्या बात. तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे आणि मग त्याच्यात तू संहिताचं वेगळेपण कसं अधोरेखित करतोस, तुला काय वाटत? आता ते कसं आहे की जसं आपण एकावर एक गोष्टी रचत जातो तसंच आहे ते, म्हणजे तो प्रवासच आहे आणि त्या प्रवासात येणारी सगळी डेस्टिनेशन आहेत. ते तो अगदी सुरू झाला माझा प्रवास तो विद्याताई पटवर्धन यांच्याकडे सुरू झाला. श्रेय सहकार संस्था होती, मंजुळा आली माझ्या आयुष्यात ज्यांनी मला सवाई दिलं पहिल्यांदा, म्हणजे ज्याच्यासाठी मी अनेक 8 वर्ष वगैरे करत होतो. मी आय ऑल्सो डू अ लॉट ऑफ ॲड फिल्म्स, मी ॲडव्हर्टायझिंग मध्ये पण खूप काम करतो, टेलिव्हिजन सिरियल्स साठी टायटल ट्रॅक्स पण खूप करतो. तर तो प्रवास माझा साईड बाय साईड चालूच होता म्हणजे, आणि थिएटरही चालू होतं. नंतर मी मकरंद देशपांडेंबरोबर थिएटर करायला लागलो, त्याच्यानंतर तो एक वेगळाच प्रवास होता. पृथ्वी थिएटर हे माझ्या आयुष्यात आल्यानंतर एक वेगळेच थॉट प्रोसेस, एक वेगळंच. दुबे जे आले, सत्यदेव दुबे आले पंडितजी, त्यांनी बरंच काही शिकवलं, म्हणजे त्यांनी बसवून कधी शिकवलं नाही, पण ते आमच्याबरोबर इतके सुंदर मित्रासारखे राहायचे आणि त्यात ते एवढं द्यायचे आम्हाला की म्हणजे ही वॉज द बेस्ट टीचर हु नेवर टॉट. आय लर्न फ्रॉम आमिर ऑल्सो इन द प्रोसेस 6 महिने, म्हणजे ही इज ऑल्सो वन टीचर हु नेवर टॉट, म्हणजे बट ही टॉट एक तर युअर चॉईस ऑफ वर्क किती प्रिसाईज असायला हवं तुम्ही आणि युअर डेडिकेशन टू युअर वर्क. तो एवढा मोठा सुपरस्टार असून सुद्धा वेन ही वॉज इन द डिरेक्टर्स चेअर ही वॉज सच अ हम्बल ह्युमन बीईंग, म्हणजे इट वॉज अ सरप्राईज फॉर द होल टीम ॲक्च्युली की ही वॉज नेवर इन टू द सुपरस्टार ग्रुप, म्हणजे तो इतका सुंदर होतो. इट वॉज लाईक अ ही लेड बाय एक्झाम्पल की यु नो दॅट सिम्प्लिसिटी, दॅट हम्बलनेस हॅज टू बी देअर इफ यू वॉन्ट टू डू गुड वर्क, बिकॉज गुड वर्क नेवर कम्स आउट ऑफ ब्युटिफुल स्टुडिओज बट इट कम्स आउट ऑफ अ ब्युटिफुल माइंड ऑलवेज. सो दॅट इज वॉट पीपल टॉट इन द होल प्रोसेस, एक 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 एक. मग आता सुमित्राताईंबरोबर टचमध्ये आलो, असा तो प्रवास एक 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 करून उलगडत गेला. आणि मला असं वाटतं की रादर इट वॉज अ गुड टाईम फॉर संहिता टू अराईव्ह इन माय लाईफ, कारण मे बी इफ इट वुड हॅव हॅपन्ड अ लिटल अर्ली इट वुड हॅव बीन अ लिटल अर्ली असं मला वाटतं. तर तूही छान तयार होत. ऍब्सोल्युटली 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 प्रोसेस, हां, ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या साठी एक तयारी झाली, वेगळ्या वेगळ्या डिरेक्टर्सना अनुभवण्याची, त्यांच्या कथेला अनुभवण्याचा, एक 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 प्रोसेस समजण्याचा एक अख्खा प्रवास होऊन मी इथपर्यंत आलेलो होतो. आणि तिथे संहिता आली, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतरही आता खूप महिने झाले. आणि पण तू नेहमी कधीच लाईम लाईट मध्ये नसतोस, कामातूनच नेहमी प्रूव्ह करायचं हे आधीपासूनच तसंच आहे का? कुठेतरी का आवडतं तुला तुझ्या तुझ्या कामात राहायला फक्त काय, जस्ट शेअर करशील आम्हाला. फार डिफिकल्ट आहे हा प्रश्न, म्हणजे ऍक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट मी असं काही ठरवून केलेलं नाही आहे, म्हणजे जसं मे बी आमिर करतो ठरवून, तसं काही ठरवून असं केलेलं नाही आहे. ही इज फार टू बिग, देर इज नो कम्पॅरिझन. पण मे बी मी सुरुवातीपासनं अशाच माणसांशी जोडला गेलो ज्यांनी ही मे बी क्वालिटी
ज्यांच्याकडनं ट्रान्सपायर झाली माझ्याकडे असं मला वाटतं की ज्यांच्याकडनं ही क्वालिटी ऑटोमॅटिकली आली की म्हणजे आय डोंट नो म्हणजे आता जसं मी तुला म्हणालो मगासपासून की जी माणसं एवढी मोठी आहेत ती माणसं विद्यार्थी एवढ्या मुलांना घडवलं त्यांनी आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये जेवढी लिडिंग ॲक्टर्स आहेत बरेचसे म्हणजे जवळजवळ सगळेच बरेचसे लोक त्यांच्याकडनं तयार झालेले आहेत त्यांच्या अंडर तयार झालेले आहेत पण एवढं करून सुद्धा त्यांच्याकडे आजही ती इतकी सुंदर सिम्प्लिसिटी आहे जसे मीनाताई आहेत किंवा जसं पुढे जाऊन पंडित सत्यदेव दुबे आहेत किंवा जसं मॅक्सर आहेत किंवा जसं अशी माणसं येत गेली आणि मे बी कुठेतरी ना त्यांच्या सहवासात मला असं वाटलं की मे बी आपण करत राहू गायकांकडून तुझ्या म्युझिकल टीम कडून आम्ही थोडंफार असं ऐकलंय की तुझ्या वेळा खूप वेगळ्या असतात म्हणजे हा प्लीज मला नाही 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 ग काय अजिबात नाही काहीतरीच काहीतरीच इज ऑफकोर्स हिज बीन अ रोल मॉडेल अँड या लॉट ऑफ इन्फ्लुएन्स करण माझ्या रेकॉर्डिंग होतं असं ऐकलंय हो म्हणजे आता हा सिंगरचा खूप माझ्याबद्दल एक ही सिंगरची तक्रार आहे की त्यांचा पण ते तयार पण असतात नाही तयार असतात ते बिचारे ते हो म्हणतात ऐकलाच नसतो पण अगं मी तुला खरं सांगू का मे बी कुठेतरी ना थिएटर बॅकग्राऊंड ह्याला खूप ह्या गोष्टीला कारणीभूत आहे मला असं वाटतं की कुठेतरी ना जे मी रात्री रेकॉर्डिंग करतो किंवा मी अचानक 1:30 कोणाला तरी फोन करतो की येऊ शकतेस का किंवा येऊ शकतोस का काय काहीतरी करायचं तर कुठेतरी ना मी ही माझ्यातली स्पॉन्टेनिटी ट्रॅप करायला बघतो म्हणजे त्या क्षणी जे एक ज्या पॉवरनी ते एक एक झालेलं असतं काहीतरी घडलेलं असतं त्याची एनर्जी असते त्यावेळेला तेव्हाच ती आली तर ती फ्लरिश होते म्हणून कदाचित मी आलो ना असा अवेळी त्रास देतो म्युझिशियन्सना सुद्धा अवेळी त्रास देतो मग ते काही असं नसतं ना की आज बसतो गाणं करायला असं होत नाही ना असं कोणीच नाही करू शकत असं ते एक ती फेज येते आणि ते होतं ते घडून जातं तुला सांगतो संहिताचं सुद्धा रेकॉर्डिंग हे साधारण 8:30 रात्री चालू झालं होतं 7:30 आणि पहाटे काहीतरी 3:30 का 4 माझा काही एका सेक्शनचा म्हणजे जेव्हा ज्या दिवशी मी ट्रॅक्स करत होतो पहाटे काहीतरी 4:30 का 5 पॅकअप झाला होता पहाट सोनेरी मेबी या ऑफकोर्स पण द होल पॉइंट इज दिस की कुठेतरी ती उत्स्फूर्तता ते स्पॉन्टेनियस एक आलेलं फिलिंग ट्रॅप करण्याचा येऊ देतो हा ते डेफिनेटली येऊ देतो हाच तुझा तो क्रिएटिव्ह मॅडनेस आहे ती उत्स्फूर्तता आहे आणि हाच तो ताजेपणा आहे यामुळे तुझं संगीत असंच वेगळं वेगळं होत चाललंय आणि खूप छान आहे आम्हालाही खूप अपेक्षा आहे तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा आणि संहितासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच आणि मी ऑडियन्सला अगदी आवर्जून रिक्वेस्ट करतो की त्यांनी संहिता चित्रपट येऊन थिएटरमध्ये बघावा कारण तो थिएट्रिकल अनुभव त्या चित्रपटाचा हा आम्ही खूप जवळजवळ वर्षभर काम करून तो थिएट्रिकल एक्सपिरियन्स त्याचा क्रिएट केलेला आहे त्याच्यामुळे तो नंतर ऑफकोर्स DVDs किंवा याच्यावरती येईलच चित्रपट पण त्याचा जो एक थिएट्रिकल अनुभव आहे तो हां तो कारण इट्स मोर दॅन अ फिल्म इट्स अन एक्सपिरियन्स वी हॅव ट्राईड टू क्रिएट एक एक्सपिरियन्स बनवण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांचा अख्ख्या टीमचा म्हणजे संजय मेवाणे असू दे अनमोल भावे सुमित्रताई सुनील सुपटणकर आमचे कॅप्टन आहेत माझी अख्खी म्युझिक टीम उमेश रावराणे आहे उदय आहे सगळी अख्खी म्युझिक टीम म्हणजे सगळे म्युझिशियन्स ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एक थिएट्रिकल एक्सपिरियन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला ऑडियन्स थिएट्रिकल एक्सपिरियन्स प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊनच घेतो ऍब्सोल्युटली खूप धन्यवाद शैलेंद्र आणि तुला पुन्हा एकदा खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच